माझे नाव पवार सिद्धराम, मी न्यू इंग्लिश स्कूल चिचोंडी पाटील या शाळेतून आहे. मी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व मराठी विज्ञान परिषद द्वारा आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेत स्मार्ट ग्रीड या नावाचे मॉडेल प्रस्तुत करीत आहे. मी सिद्धराम पवार आज तुमच्या पुढे सादर करणार आहे स्मार्ट बीन नावाचे उपकरण. स्मार्ट बीन हे उपकरण या कोरोनाच्या संकटात आपल्यास खूप मदत करणार आहे. हे आपल्याला कचरा कुंडी सारखे वापरावे लागेल पण थोडे सोपे. यामध्ये आपल्याला स्मार्ट बीन ला हात न लावता त्याचे झाकण उघडेल, याने आपल्याला कोरोनाच्या संपर्कात येण्याच्या प्रमाणात ह्रास पडेल व आपण कोरोनाच्या संपर्कातून लांब राहू व सुरक्षित राहू. आपण जेव्हा पण कोठे सार्वजनिक ठिकाणावर जाऊ तेथे डस्टबिनला हात लावणे कोरोनाने धोकेदायक ठरेल. यामुळे न हात लावता आपण स्मार्ट बीन मध्ये कचरा टाकू शकतो व धोका पण कमी. आता तुम्ही म्हणणार यापेक्षा झाकण नसलेली कचरा कुंडी वापरू, पण उघड्यावर कचरा असल्यास जास्त विषाणू व घाण व घाणवास येऊ शकतो. म्हणून आपली बंद झाकण्याची स्मार्ट बीन सुरक्षित ठरते. या दृष्टिकोनातून मी स्मार्ट बीन हे उपकरण बनवलेले आहे. यामध्ये लाल लाईट प्रज्वलित झाल्यानंतर असे कळते की कचरा पूर्ण भरलेला आहे व रात्री कचरा दिसण्यासाठी मी यामध्ये एलईडी बल्ब लावलेला आहे. याचे वैज्ञानिक दृष्टिकोन असे की कोरोनाचे रुग्ण कमी होतील, परिसर चांगले राहील, सार्वजनिक ठिकाणांवर कोरोनामुळे याचा वापर अतिशय चांगला आहे व आपण कोरोनाच्या संपर्कात येणार नाही व कचऱ्याची दुर्गंधी इतरत्र पसरणार नाही. याला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे आर्डिनो नॅनो, सर्वो मोटर, अल्ट्रासॉनिक सेन्सर, 9 व्होल्ट बॅटरी व डस्टबिन. यापासून पूर्ण स्मार्ट बीन बनते. यामध्ये आर्डिनो नॅनो, सर्वो मोटर, अल्ट्रासॉनिक सेन्सर व 9 व्होल्ट बॅटरी यांची योग्य जोडणी केल्यानंतर सर्व कचरा कुंडीला बसवायचे. नेल्यावर ते आपोआप उघडेल आणि आपल्याला हात लावण्याची गरज पडत नाही. निष्कर्ष: स्मार्ट बीन ला स्मार्ट बीन हे उपकरण हात न लावता आपण कचरा स्मार्ट बीन मध्ये टाकू शकतो. त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाला आपण रोखू शकतो, त्याचबरोबर कचऱ्याची दुर्गंधी वातावरणात पसरणार नाही. हे सगळे याचे निष्कर्ष आहेत आणि यांनी आपल्या देशाला खूप मदत होणार आहे. आणि मी याच दृष्टिकोनातून देशाला मदत करण्यासाठी ही स्मार्ट बीन नावाची एक कचरा कुंडी बनवलेली आहे. याला वापरण्याची पद्धत अशी आहे की याच्या समोरच्या अल्ट्रासॉनिक सेन्सर समोर हात नेल्यावर त्याचे झाकण उघडेल व 4 सेकंद पूर्ण झाल्यावर ते बंदही होईल. यासाठी मला पूर्ण खर्च लागलेला आहे 195 रुपये, म्हणजेच 195 रुपीज. अशा जर स्मार्ट बीन आपण कंपन्यांना बनवायला सांगितल्या तर देशाला खूप लाभ होईल व कोरोनाचे रुग्णही कमी होतील. आता तुम्हा सर्वांना सांगतो की याचा वापर कसा करायचा. आता तुम्हा सर्वांना याचा वापर दाखवित आहे. यापुढे असा कागद नेल्यानंतर स्मार्ट बीन उघडेल व 4 सेकंद नंतर परत बंद होईल. आता तुम्हा सर्वांना याचा बरोबर बंद होण्याचा टाइम सांगतो. 1, 2, 3, 4 हे आपोआप बंद होईल. आता यातील तुम्हाला झाकण उघडल्यानंतर लागणारा एलईडी बल्ब दाखवतो. हे पहा, इथे एक एलईडी बल्ब. आता तुम्हा सर्वांना याचे उपकरण कुठे कुठे बसवले आहे हे सर्व सांगतो. ही आहे सर्वो मोटर, हिला दोरा बांधून या डस्टबिनच्या आत सोडलेला आहे. ही जेव्हा फिरते तेव्हाच दोरा वर येऊन झाकण पण उघडते. इथे आहे आर्डिनो नॅनो व इथे आहे 9 व्होल्ट बॅटरी. हे पहा, आर्डिनो नॅनोची इथे लाईट प्रज्वलित होत आहे, यामुळे आपल्याला कळत आहे की आर्डिनो नॅनो वर्क करीत आहे व याची वायरिंग इथून असं घेऊन इथे अल्ट्रासॉनिक सेन्सर बसवले आहे. हे पहा, असा कागद पुढे नेल्यानंतर हे आपोआप उघडेल व 4 सेकंदाने परत बंद होईल.